हाय, हॅलो, नमस्कार ताईनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा वार आहे मंगळवार. डू यू वॉन्ट टू हिअर अ टाय? येस. ओके, लेट आय टाय युअर टाय. ओके, येस. हॅव यू फिल अप युअर बॅग? नो. व्हाट? गो अँड फिल अप युअर बॅग अकॉर्डिंग टू युअर टाइम टेबल. ओके, वेट वेट वेट. ओके, लुक एट हियर. व्हेरी गुड. नाउ लुक एट हियर. येस, व्हेरी गुड. नाउ व्हाट विल यू डू? नाउ व्हाट विल यू डू? I will fill up your tiffin bags and you will fill up yours bag. आणि आता यानंतर डायरेक्टली संध्याकाळी तुम्हाला मी इथे भेटते स्कूल मधून आल्यानंतर. नीट बस केअर आहे, असं का बसलेस? तू कधी करणार आहे समोर? अरे उत्तर माहित आहेत, ती प्रत्यक्षात उतरली पाहिजेत ना. चल गे नोटबुक घे लवकर. मी आज जाऊ मग येणार आहेस. बर, तर इकडे अभ्यास चाललेला आहे आणि माझे चाललेले आहेत कपड्यांच्या घड्या करण्याचं. तर हे कपडे ॲक्च्युली काल संध्याकाळी धुतलेले होते. स्कूलला 10 वाजता आवरून जायचं असतं, त्यामुळे मला काय सकाळी कपडे धुवायला वेळ मिळत नाही, त्यामुळे ते काम मी आल्यावरच करते. कारण सासूबाई पण गेलेले आहेत गावाला, त्यामुळे सगळा माझ्यावर लोड आलेला आहे. पण आपण पण करायला हवंच आहे. तर त्यांची खूप मदत होते ॲक्च्युली मला, पण आता त्या नाही आहेत, म्हणजे गेलेले आहेत, तर येतील थोड्या दिवसात. त्यामुळे हे सगळं मी आता जे काही एक्स्ट्रा काम असतं माझं ते संध्याकाळी आल्यावर करते. तर कालच्या कपड्यांच्या घड्या आज घालत आहे आणि त्यानंतर बघा. तर आजचे जे सकाळचे कपडे होते ते आता मला अजून धुवायचे आहेत. पाणी आलेलं नव्हतं, 6 नंतर पाणी आलं, नळाला त्यानंतर मी कपडे धुतले. ही वेळ आहे 5:30 ची वेळ आहे. तर त्यामुळे इथे बघा, तर इथे अशा प्रकारे मी आवरून घेत आहे आणि त्यानंतर मग घड्या केलेले कपडे ठेवले नेऊन आतमध्ये. आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, तर पहिले धुणं वगैरे धुवून घेतलं, भांडी घासली जी काय पडलेली होती दिवसभराची, आणि त्यानंतर इकडे हलवा केला. बघा, मस्त असा हलवा हवा होता दोघांनाही. गाजरं होती, मी रविवारी आणली होती. त्यानंतर आता भात लावायचा आहे. कणिक शिल्लक होती सकाळची, 3 चपात्याची, आणि भाकरी पण करणार आहे. तर असा छोटासा बेत. आणि भाजी कशाची मी करत आहे तर बघा, इथे मिक्स भाजी करत आहे. म्हणजे खूप दिवस झाले अशी मिक्स भाजी, म्हणजे भोगीला खाल्ली होती संक्रांतीच्या, तर त्यानंतर इच्छा झाली म्हणून केली. तर कांदा चिरून घेत आहे इथे मी. आणि साईडला प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्लॉवर आहे, वांगं आहे, टोमॅटो आहे, त्यानंतर मटार होता माझ्याकडे थोडासा शिल्लक. तर या सगळ्याची मी मस्तपैकी अशी मिक्स भाजी बनवली आणि त्यानंतर खरंच खूप छान झाली. इतकी म्हणजे कुकरलाच मी डायरेक्ट लावली ती, कारण शिजायला पण मग वेळ लागतो, त्यामुळे डायरेक्ट छोट्या कुकरमध्ये मी ती फोडणीला दिली आणि रस्सा भाजी अशी करून घेतली. तर बघा ताईनो, कधी कधी असं म्हणजे कुकरमध्ये लावल्यामुळे काय होतं, गॅसही वाचतो, वेळही वाचतो. आणि मी तर कधी कधी अशीच करते भाजी, डायरेक्टली कुकरलाच लावते. म्हणजे रस्सा भाजी एखादी असेल किंवा पटकन शिजणारी वांगं वगैरे, तर मी अशा प्रकारे लावून घेते. तर इकडे कुकर पण झालेला आहे बघा. आणि ते कशा प्रकारे भाजी करत आहे तुम्ही ते बघू शकता की तेल टाकलेलं आहे, फोडणी दिलेली आहे, मोहरी टाकलेली आहे, आणि कांदा बारीक चिरून घेतला, तो त्याच्यामध्ये ॲड केला. त्यानंतर इकडे गाजराचा हलवा तोपर्यंत रेडी झालेला होता. तर इथे बघा, कांदा परतून घेतला, त्यानंतर मटारचे दाणे. ह्या ओला मटार आहे, म्हणजे सुका सुकलेले जे मटारचे दाणे असतात ते नाही आहे, वाळका वाटाणा नाही आहे हा, तर ओला वाटाणा आहे. तरीसुद्धा मी कुकरलाच लावत आहे. टोमॅटो घातला बघा, त्यानंतर व्यवस्थित असं हळद वगैरे घालून ज्या काही भाज्या होत्या, फ्लॉवर, त्यानंतर वांग, हे सगळं मिक्स केलं. छान असं मीठ वगैरे घातलं, चटणी घातली, आणि पाणी वगैरे ॲड केलं, शेंगदाण्याचं कूट घातलं, आणि छान असं अशा शिट्ट्या काढल्या.
पाणी वगैरे ॲड केलं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं, म्हणजे जेवढी लोकांची भाजी करायची आहे. तर आता आम्ही तर चौघं जणांचं आहोत घरामध्ये, त्यामुळे अगदी जास्त भाजी नाही लागली. बघा थोडीशीच केलेली आहे, यांना पण नाही जास्त लागत, थोडासा रस्सा असला तरी चालतो. मुलांना पण खूप आवडली भाजी, त्यांनी पण आवडीनं खाल्ली. इथे बघा आर्या, लगेच आर्यानं हे सगळं तयार केलं दोघांचंही ताट. आणि मग मी इथे भाजी वाढली नाही तर सँडवन वगैरे ती टेवेल म्हणून, तरीने इथे दोघेही घेऊन गेले बघा. तर अशा प्रकारे दोघं मला मदत करत असतात, छोटी छोटी मदत करतात, कधी नाही म्हणत नाहीत, सांगितलेलं ऐकतात शक्यतो. आणि त्यानंतर इथे बघा त्या दोघांना चपाती करून दिली, आणि अजून एक चपाती शिल्लक होती, आणि दोन भाकरी करून घेतल्या त्यानंतर. तर इथे ज्वारीची भाकरी आहे, काय नाही पीठ मळून घेतलं, आणि छान अशी पातळसर भाकरी असते माझी, आणि फुगते पण, आणि खरंच अगदी म्हणजे चपातीसारखी भाकरी असते, जास्त काही जाड वगैरे नसते. आणि मला किंवा सगळ्यांना तशीच खायला आवडते, जास्त जाड भाकरी नाही आवडत. आणि बघा काहींना सवय असते कडक भाकरी आवडते, एकदम चुलीवरची कशी असते पापडासारखी, काहींना तशी आवडते, काहींना एकदम मऊ आवडते, तर काहींना मध्यम अशी असते त्या प्रकारची आवडते. तर ते बघा जर जाड भाकरी केली तर ती मऊ पडणार, ती कडक होणार नाही. पण जर अशी पातळ भाकरी केली तर ती हवी त्या पद्धतीने, म्हणलं तर मऊसुद्धा ठेवायला येते, म्हणलं तर कडकही करायला येतं. ते आपल्यावर डिपेंड आहे की ती कशी ठेवायची आहे भाजताना. त्यामुळे मग मी ज्या प्रकारे आम्हाला सवय आहे त्यानुसार मी करून घेते. त्यानंतर बघा कमेंट मला येत होत्या की तुमचं डेली रुटीन जे सकाळचं मॉर्निंग, तर ते शेअर करा. तर मी ते पण लवकरच शेअर करीन तुमच्यासोबत. तर स्टे कनेक्टेड, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा. तर आपले असेच व्हिडिओ रोज मी टाकत असते, रोज नाही जमलं तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी मी टाकत असते, आणि प्रयत्न असतो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा. तर नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही शेअरही करू शकता व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. तर हे मी सांगत आहे नव्याने, कारण नवीन सबस्क्रायबरसुद्धा ॲड झालेले असतात ना, त्यांच्यासाठी सांगत आहे. जे आपले जुन्या ताई असतात तर त्यांना माहीत असतं, त्या लाईक वगैरे सुद्धा करतात, कमेंट करतात. तर बघा इथे आणि जो व्हिडिओ आहे तो आपला सकाळच्या वेळेतच येत असतो, म्हणजे 8 ते 8, 9, 10 म्हणजे या दरम्यान मला जसा वेळ मिळेल त्यानुसार मी टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा इथे तुमच्याशी बोलत बोलत भाकरीसुद्धा आपली तयार झालेली आहे छान अशी. तर अशाच अजून दोन अनेक छोटी अशी भाकरी करून घेते मी. आणि बघा इथे झालेली आहे, आणि इथे त्यानंतर संध्याकाळची वेळ आहे, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ची वेळ आहे, ते भाकरी चालू आहेत माझ्या. त्यानंतर सगळं किचन वगैरे सुद्धा आवरून घेणार आहे, ते तर काही नेहमीचं ठरलेलंच असतं आपलं. स्वयंपाक जरी केला तरी सगळं आवरून ठेवायचं असतं, सगळ्यांना जेवायला वाढायचं असतं, तर हे काही काम सुटत नाही. तर अशा प्रकारे संध्याकाळी 10 वाजताच हे सगळं करायला आवरायला. तर गृहिणींना काही पर्याय नसतो, जरी जॉब करणारे असतील किंवा जॉब जरी करत नसतील, घरातील गृहिणी असतील तर त्या किंवा जॉब करणार, कामं काही कोणाला चुकलेली नसतात, ती करावीच लागतात. पण जर घरातल्या कामांचं जर नियोजन केलं किंवा वाटप केलं, लहान मुलांना सुद्धा मदतीला घ्यावं, कारण त्या या आत्तापासूनच त्यांना सवय असते की कसं म्हणजे घरात आपल्यांना मदत करावी, किंवा घरातली कामं कशी असतात काय हे त्यांना आत्तापासूनच समजतं. त्यामुळे नक्की त्यांनासुद्धा मदतीला घेतलं पाहिजे, आणि ह्यातूनच ते शिकत असतात. तर आम्हालासुद्धा आर्या गौरांग दोघेही मदत करतात, सकाळचं तर त्यांचं तेच आवरत असतात दोघंसुद्धा. मी माझ्या कामात ते त्यांचं ते आवरतात, त्यामुळे त्यांना छान सवय लागलेली आहे. आणि दोघेही हुशार आहेत, त्यात काही प्रश्नच नाही, आणि ऐकतातसुद्धा सांगितलेलं, त्यामुळे. तर बघा इथे अशा प्रकारे आता हे संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतरची वेळ आहे, किचन ओटा मी इथे क्लीन करून घेत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून खूप काही बोलायचं असतं पण सुचत नाही, कारण गडबडीत मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत असते. तर समजून घ्याल, नक्की सपोर्ट कराल. आणि तुम्हाला अजून जर कोणत्या वेगळ्या विषयावरती व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की मला तुम्ही सजेस्ट करू शकता. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, भेटूयात पुन्हा.
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी इट हेल्दी, स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय. तर बघा इथे आर्याचं काय चाललेलं आहे, हे असं काहीतरी चालू असतं. ती जसं थंडी वाजत होती, आजारी आहे ती ॲक्च्युली, सर्दीने जाम आहे ती सुद्धा, मी सुद्धा. तर जरी आजारी असो काय असो, आपल्याला हे आपली जी काही कामं आहेत रेग्युलरची ती करणं भागच आहे. तर असं चला, तर मग ताईंनो छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. चला तर मग बाय.